तर पावसाळी अधिवेशनातही तेच भाषण आणि आता देखील तेच असं म्हणत अजित पवार यांनी जुन्याच कढीला ऊत अशा शब्दामध्ये मुख्यमंत्र्यांवरती टीकाजनक वक्तव्य केलं. तुम्ही आत्ताचं भाषण आणि पावसाळी अधिवेशनामध्ये केलेलं भाषण, पावसाळी अधिवेशनामध्ये ते भाषण पहिल्यांदा झाल्यामुळं थोडंसं ऐकायला बरं वाटलं, परंतु आता तेच 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 ते जुन्याच कडीला ऊत आणायचं म्हटलं तर कसं काय व्हायचं, हेच चाललेलं होतं. मी तर शेवटी त्यांना राईट टू रिप्लायमध्ये सांगितलं, म्हणलं ही महाराष्ट्राची परंपरा नाही आहे, हा चव्हाण साहेबांनी आपल्याला घालून दिलेली जी घडी आहे ती वेगळी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी आम्ही पण चिमटे काढतो सत्ताधारी पक्षाला, थोडे काही त्या मर्मावर बोट ठेवून तेवढ्या पुरतं बोलून ते मुद्द्याचं दिलं सोडून. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्तर देऊ शकले नाही. त्यांनी पीक विम्याच्या बद्दल जसं झालं तसंच शेतकऱ्यांच्या इथल्या पिकांना सोयाबीन असेल, कापूस, धान, त्याच्यामध्ये संत्रा, ह्या सगळ्या फळांना आणि पिकांना कुठल्याही प्रकारे ठोस उत्तर आम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला होता त्याच्याबद्दल ते त्या ठिकाणी देऊ शकले नाही. त्याच्यामध्ये जे पाऊस नंतरचा पडला त्याच्यात अतोनात नुकसान झालं, ते नुसतेच म्हणतात की आम्ही NDRF SDRFच्या नॉर्म्सच्यापेक्षा बाहेर जाऊन पैसे त्या ठिकाणी दिले, परंतु शेतकऱ्यांच्यात तरी काही समाधान पाहायला मिळत नाही आहे.